आज मी आज एका वेगळ्या विषयाने आपल्यासमोर एका महान तपस्विनीचं आत्मकथन सादर करण्याचा अल्पशा प्रयत्न करते. पैठण हे माझं गाव. या पैठण नगरीमध्ये एका विशिष्ट अशा ब्राह्मण कुळामध्ये माझा जन्म झाला. आई, बाबा, दादा, वहिनी आणि सारंगू या सर्वांच्या या सर्व कुटुंबामध्ये मी लहानाची मोठी होऊ लागली. बघता बघता दिवसामागून दिवस गेली, वर्षामागून वर्ष गेले आणि एक दिवस अचानक आमच्या दारामध्ये मंडप टाकण्यात आला. दुसरीकडे आई बाबा सर्वच घाई गर्दीत दिसत होते. बाबा लोकांना आमंत्रण देण्यामध्ये व्यस्त होते तर दादा आचार्यांकडे बघत होता. अनेक लोकांना आमंत्रण देण्याचं दादाचंही काम चालू होतं तर वहिनी घरकाम सांभाळत होते. येणाऱ्या जाणाऱ्या बायांना माझी आई सर्वांशी संवाद साधत होते. इकडे चुडा भरण्याचं काम, बांगड्या भरण्याचं काम चालू होतं, हळद तळण्याचं काम चालू होतं, ओव्या भरण्याचं काम चालू होतं. लहान बाळ इकडून तिकडे उड्या मारत होते. सगळ्यांनी छान छान कपडे घातलेले होते. सगळं एक आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी झालेलं होतं. एवढ्यामध्ये वऱ्हाड आलं. वऱ्हाडाला सामोरे गेले. आदरातिथ्य झालं, मानपान झाला, पाहुणचार झाला, जेवणं खावणं झाले, सर्व आटोपलं आणि दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम झाला, तेल लावण्याचा कार्यक्रम झाला, तेल पाडण्याचा कार्यक्रम झाला. आता मात्र लग्नाचा दिवस. वहिनीने मला सुंदर प्रकारची साडी नेसवली, छान प्रकारच्या बांगड्या माझ्या हातामध्ये घातल्या, मंडवळ्या बांधण्यात आल्या आणि असं दिसणारे सुंदर दिसणारी मी मला सभा मंडपात नेण्यात आलं. थोड्याच वेळात अंतरपाठ धरण्यात आला आणि शुभ मंगल सावधान म्हणताच लग्नाचा बेंडबाजा वाजला. सनईचा नाद झाला आणि बेंडबाजाच्या वाद्यामध्ये त्या ठिकाणी शुभ मंगल सावधान लग्न सोहळा पार पडला. आजपर्यंत आज मितीला असलेली मी पैठणकरांची असलेली मुलगी आज वसुमतीकरांची सून झाली. अग्नि, ब्राह्मण आणि देव यांच्या साक्षीने शेवटचा जो कार्यक्रम असतो कन्यादानाचा तो झाला आणि ऋणानुबंधाच्या ज्या गठबंधनामध्ये बांधायचं असतं त्या ब्राह्मणांनी ती गाठ बांधल्या गेली आणि बस लहान मोठ्या लहान थोर मोठ्यांच्या पाया पडण्याचा जो विधी असतो तो सुरू झाला. देवाच्या पाया पडण्यात आलं, ब्राह्मणाच्या पाया पडण्यात आलं आणि हळूहळू मी थोड्या मोठ्यांच्या पाया पडत होते. पडता पडता नकळत मी आईच्या जवळ गेले आणि आईने मला धरलं, हृदयाशी धरलं आणि बस गोदावरी आईच्या डोळ्यातून आसवांना वाट मोकळी झाली. आई रडत होती. आई सांगत होती, माई मुलगी हे दोन घरचं देणं असतं ग. तिला सासर आणि माहेर या दोन गोष्टी सांभाळाव्या लागतात. तिला इकडची आणि तिकडची माणसं दोन्ही माणसं सांभाळावी लागतात. म्हणून माई मी जिथे तुला संस्कार दिलेले आहेत, जे प्रेम दिलेले आहे, या प्रेमाचं देवाने घेवन तू सासरच्या घरी कर. तिथेही सुखाने आनंदाने इथलं प्रेम तिथे वाटत जा. आणि बास माई आमची मान अभिमानाने उंच कर आणि दिल्या घरी तू सुखी राहा. सासूला आई म्हणून सांभाळ, सासऱ्याला बाप म्हणून सांभाळ आणि जावई बापू सुद्धा तुला जीव लावणारच आहेत. जा पोरी, तू दिल्या घरी सुखी राहा. एवढ्यात माझ्या दंडाला कुणीतरी धरलं, पाठीमागे वळून बघितलं तर ते माझे बाबा होते. बाप हा जीवनामध्ये एकदाच रडतो हे मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी अनुभवलं आणि माझे बाबा मला हृदयाला धरून माई तू तुझ्या बाबाला सोडून चाललीस का म्हणून माझे बाबा रडत होते. बाबांच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. मी म्हटलं, बाबा एक क्षणभरही तुम्ही तुम्ही तुमच्या माईला न विसरणारे. आज क्षणात परक केलं बाबा. रोज कृष्ण कथा सांगितल्या, रामकथा सांगितल्या, भागवत सांगितलं, पुराण सांगितलं आणि मला घडवलं बाबा. बाबा असं मुलीच्या जीवनामध्ये का असतं बाबा. तिलाच आई बापाचं प्रेम सोडून परक्या घरी जावं लागतं.
बाबा मुलीचंच लग्न होऊन मुलगीच परक्या घरी का जाते बाबा? मुलाचं लग्न का नाही होत बाबा? मुलगा परक्या घरी का नाही जात बाबा? नेहमी मुलीच्याच वाट्याला हे दुःख का असतं बाबा? मी बोलत होते, माझे बाबा शांतपणे ती गोष्ट ऐकत होते. आता मात्र आता बाबा बोलायला लागले, माई अग मुलगी हे विधात्याने दिलेलं कन्यारत्न असतं. त्या कन्यारत्नाला आपल्या हृदयाच्या पेटीमध्ये प्रत्येक आई बाप ठेवत असतात, त्याची जोपासना करत असतात, आणि मुलगी उपवर झाली की तिला विधात्यानेच ती कार्य सोपवलेली आहेत, आणि म्हणून हे कन्यारत्न दुसऱ्याच्या हाती सोपवायचं असतं. सर्वच बाप ही गोष्ट करत असते, करत आलेली आहे, तिथं मी कसा अपवाद ठरणार? मलाही ते करावंच लागल ना माई. आणि म्हणून ह्यांना सर्वे बाप्पू म्हणत होते, त्यांचं नाव बाप्पू होतं. आणि म्हणून त्या माझ्या बाबांनी जावई बाप्पूला जवळ बोलवलं आणि सांगितलं, बाप्पू हे माझं कन्यारत्न, हे माझ्या हृदयातलं रत्न, हे माझ्या हृदयाच्या पेटीमध्ये ठेवलेलं रत्न आज मी तुमच्या हवाले करत आहे, आणि ह्या कन्यारत्नाला, ह्या रत्नाला कुठल्याही प्रकारचं दुःख देऊ नका जावई बाप्पू. जावई बाप्पू हे माझं कन्यारत्न नसून मी आज माझं काळीज तोडून तुम्हाला देत आहे. आणि म्हणून या काळीजाकडे ध्यान द्या, तिच्या दुःखामध्ये समाविष्ट, तुमच्या दुःखामध्ये सुखामध्ये हिला समाविष्ट करून घ्या. लहान असलेली, अल्लड असलेली माझी माई आज मी तुमच्या हवाले करत आहे. मी सोडू शकत नाही माझ्या माईला, परंतु मी ते अपवाद ठरत आहे, म्हणून माझ्या माईला प्रेमाने तुम्ही सांभाळा, जीव लावा. तेवढ्यात सासरे जवळ आले, अहो असं काय बोलता, मी पण एका मुलीचा बाप आहे, बघा मी माईला कसं सांभाळत होते. असं म्हणताच बाबा पुन्हा पुन्हा मला जवळ घेऊन रडत होते. तो हृदयाचा स्पर्श, एक वेगळ्या प्रकारचा आनंद त्या ठिकाणी मला जाणवत होता. तेवढ्यात दादा जवळ आला. दादा म्हटला, ताई अगं किती रडतीस तू, डोकं डोकं तुझं, तुला लांबचा प्रवास करायचा आहे, जा बरं तू. तू जेव्हा जेव्हा मला बोलवशील ना, तेव्हा तेव्हा बाबांनी सांगितलं ना, जेव्हा जेव्हा द्रौपदी भगवंताचा आवाज करायची, त्या त्या वेळेस कृष्ण भगवंत तिच्यासाठी धावून जायचे. अगं मी पण त्याचाच भक्त आहे ना, मला तितकं त्याच्या इतकं जरी नाही जमलं ना, तरी थोडंफार करण्याचा मी प्रयत्न करेन. तू तुझ्या दादाला बोलून तर बघ, तो दादा वसुमतीला आल्याशिवाय राहणारच नाही. यापलीकडे मी तुला जास्त उपदेश करणार नाही, पण ताई एक लक्षात ठेव, मी तुला कधीच विसरू शकत नाही. आता तुझ्या विना हे घरात मला करमणार नाही, सुना सुना आज सगळं घर लागत आहे ताई. आणि म्हणून दादाने मला धरलं आणि त्या गाडी बैलगाडीमध्ये बसवण्यासाठी नेलं. तितक्यात वहिनी समोर आली. ताई 10 दिवसापासून अबोल झालेली वहिनी, इतकी बोलकी वहिनी अबोल कशी झाली असं मी विचार करत होते. तेव्हा वहिनी म्हणते, एका क्षणामध्ये तुम्ही तुमच्या मैत्रिणीला, तुमच्या सखीला परखं केलं, दुःखी केरून चालल्यात. पण ताई काय करणार हो, मी पण एका घरची मुलगीच आहे ना, मी पण माहेर सोडून तुमच्या भावासोबत आले की नाही, तसं तुम्हाला पण आज वसुमतीला जावं लागणार आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या वहिनीला कधीच विसरायचं नाही. एवढ्यात सारंगुणी मोठ्याने आवाज दिला, आत्या, अगं आत्या तू मला सोडून कुठे चाललीस? नाही राहणार मी तुझ्याशिवाय, मला पण तुझ्यासोबत यायचंय का आत्या? अगं तू मला रोज आंघोळ घालायचीस, तूच मला गंध पावडर करायची, तूच मला कपडे घालायची, तुझ्याच ताटात मी जेवण करायचो, तुझ्यासोबतच मी झोपायचो, तू छान छान गोष्टी सांगायचीस, आणि आज तू मला सोडून चाललीस? नाही गं आत्या, मी राहू शकत नाही तुझ्याशिवाय. असं म्हणताच सर्व सभा मंडप विहरल्या गेला. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा वाहत होत्या. जणू काय हा माझाच मुलगा आहे असं प्रत्येकाला वाटत होत. सारंगू आला आणि मला कट्ट मिठीमध्ये आवळून धरलं. मी त्याला घेऊन बैलगाडीमध्ये बसले. शेवटी सारंगूला दादाने माझ्यापासून हिसकावून घेतलं आणि गाडी सुरू झाली. परत परत एकदा आई बाबा वहिनी दादा सारंगू यांच्याकडे डोळे भरून बघून घेतलं आणि आता वसुमतीचा प्रवास चालू झाला. बैलांच्या घुंगरांचा आवाज होता, बैलांच्या टापांचा आवाज होता, परंतु तो आवाज माझ्या कानाला सुद्धा स्पर्श करू देत नव्हता. जणू ती घुंगर मला चिडवत आहेत, बघ आता तू कशी चाललीस माहेरी, असं मला वाटत होत. रस्त्यांनी बैलांच्या टापाने उडणारी धूळ, त्या धूळ त्या सूर्यप्रकाशामध्ये मिसळत चाललेली होती. आणि होता होता पैठण नगरी त्या ठिकाणी नाहीशी झाली, दिशेनाशी झाली. 2 दिवसाच्या मुक्काम करून 3र्या दिवशी आम्ही वसुमतीला पोहोचलो.
रीतिरिवाजाप्रमाणे ठरल्याप्रमाणे दारा उमऱ्या उमऱ्यामधील माप मांडण्यात आलं आणि त्या उमरा जवळच माप ओलांडून मी घरामध्ये प्रवेश केला. प्रवेश करता सासूबाई म्हटल्या, माई आता हे घर तुझं आहे, इथली माणसं तुझी आहेत, इथली सुख दुःख तुझी आहेत, हे तुला सर्व सांभाळायचं आहे. आणि हो, कधी तू आम्हाला परकं समजू नकोस. तुला काही लागलं तर तू तुझ्या सासू समजू नकोस, तू आई आहे म्हणून मला समज. आणि आता इथून पुढं ह्या सर्व तुला तुझ्या सांभाळी मी देत आहे आणि तुला हे सर्व सांभाळायचं आहे. हळूहळू मी वसुमती नगरीमध्ये राहू लागले. रोज सकाळी पहाटेच त्यांनी उगवताच उठणे, कोंबड्याने बाग दिली तेव्हाच उठणे आणि सूर्य उगवताच सर्व बाया आपलं घरदार स्वच्छ करून केर कचरा बाहेर टाकून दारामध्ये सडासमार्जन करून रांगोळी काढत होत्या. आंघोळ करून घरातली देवपूजा करून तुळशीला पाणी घालून त्याच्याभोवती पाच फेरे मारण्याचं काम दररोज चालत होतं. मीही त्या ठिकाणी आता पैठण नगरी विसरून माहेराचं माहेर पण थोडं थोडं कमी करून आता वसुमतीकरांच्या मध्ये त्या गावामध्ये विलीन झाले होते. थोडा थोडा विसर मला माहेराचा पडत चाललेला होता. दिवसामागून दिवस वर्षामागून वर्ष गेले. आईचं प्रेम सासूमध्ये दिसलं, बापाचं प्रेम मामामध्ये दिसलं आणि हे तर खूपच चांगले होते. मिठस नाकाचा टपोरा डोळ्याचा रुबाबदार मितभाषी आणि शांत स्वभावाचा कुठलाही व्यसन नसलेला इतका सुंदर नवरा माझ्या जीवनामध्ये लाभला म्हणून मी मनोमन खुश होते. दिवसामागून दिवस गेले आणि या संसार रथाला या संसार रथाच्या चक्राला एक याला भर आला आणि एकाईसाचा जन्म झाला. एकाईसाचा जन्म होण्यासाठी मी पैठणला आले. एकाईसाचा जन्म होताच क्षणी इकडे सुखाची चाहूल लागली, इकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं. तेवढ्याच काळागतीचं कालचक्र फिरलं आणि माझे बाबा म्हणजे देहाचे वडील मला सोडून निघून गेले. घरामध्ये शोककळा पसरली. अशातच आईने मला सावरलं आणि कोणी कोणाला सावरायचं. मी एकाईसाकडे बघत होते, गणित माझ्या मृत असलेल्या बापाकडे बघत होते आणि काय देवा तुझी अगटीत लीळा, काय दाखवतोस तू, हे एकीकडे सुख देतोस आणि एकीकडे दुःख देतोस असं म्हणून बाबांचा 10व्याचा विधी पार पडला. असं होत नाही तोपर्यंतच वसुमतीवरून चिठ्ठी आली आणि तिकडे माझे सासरे मरण पावले. सर्व तयारी केली आणि मी परत वसुमतीला आले. पाहते तर आत्या खूप रडत होते. येईनी येईनी गळ्यापडे पडून रडल्या. 2-4 दिवस माझी आई राहिली आणि निघून गेली. जीवनातला सखा निघून गेला म्हणून आत्या अत्यंत दुःखी झाल्या होत्या. त्या कोणाशी बोलत नव्हत्या किंवा एकाईसा कधीतरी एकाईसाकडे बघून खुद खुन हसायच्या आणि एकाईसाला जवळ घ्यायच्या. मात्र त्यांची प्रकृती खंगावत गेली आणि 2 महिन्याच्या कालावधीमध्ये माझ्या सासूबाई मला सोडून गेल्या. काळगतीचं चक्र कसं फिरत होतं बघा. पुढे हळूहळू एकाईसा 1.5 वर्षाची झाली आणि जसमाईसाचा जन्म झाला. जसमाईसाचा जन्म झाला आणि जसमाईसाच्या जन्माच्या वेळेस आता मात्र मी बापूंना सोडून येऊ शकत नव्हते. म्हणून माझी गोड असलेली ननंद, सुखादुःखामध्ये समाविष्ट होत असलेली ननंद, मला मैत्रिणीप्रमाणे बहिणीप्रमाणे जीव लावणारी माझी ननंद नेहमी यायची आणि सुखादुःखामध्ये समाविष्ट व्हायची. अशा मध्येच माझी ननंद आली आणि जसमाईसाचा जन्म झाला. एकाईसा जसमाईसा 2 मुली मला अत्यंत गुणवान देखण्यामुळे जन्माला आल्या आणि 2 वर्षाच्या कालावधीनंतर परत एक मुलगा गोविंद नावाचा मुलगा जन्माला आला. एकाईसा जसमाईसा आणि गोविंद या संसार वेलीला 3 रोपटे जन्माला आलेली होती आणि वृक्षवेली बहरलेली होती. बाप्पू मात्र शिक्षक होते. आमच्याकडे महाजनकी होती. माझे सासरे महाजनकी सांभाळायचे आणि माझे हे म्हणजे बाप्पू गावातल्या गावठाण्यावरती बसून शिक्षक असल्यामुळे लोकांना वसुमतीकरांना त्या ठिकाणी रामायण भागवत कृष्णकथा समजावून सांगायचे. असंच एक दिवस बापूंना संसाराचा इतका सुखी संसार असलेला मी आनंदाने सुखाने संसार त्या ठिकाणी करत होते. परब्रह्म परमेश्वराचं ध्यान करणे कृष्ण भगवंताच्या मी जास्त मला आवडत होता आणि म्हणून कृष्ण भगवंताचं रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावून देवाचं चिंतन करायचं आणि
माझ्या मुलांना मला घडवण्याचं काम मी करत होते. संसार अतिशय सुखाने चालला होता. या संसाराला, या संसार रथाला जो असलेला जे चाक होत, एक दिवस असंच अचानक कुणीतरी मला वसरीतून आवाज दिला, ओ वहिनी, ओ वहिनी. मी बघायला गेले, पाहिलं तर बाप्पूला दोन माणसांनी धरून आणलं होतं आणि ओसरीमध्ये ठेवलेलं होत. बाप्पू वहिनी, बाप्पूंचं पोट खूप दुखतंय हो. मी पटकन दटई टाकली आणि त्याच्यावरती बाप्पूंना आराम करण्यासाठी झोपवलं. विवळत असलेला माझ्या पती राजाला वैद्यराजाला बोलवलं, त्याने नाडी तपासली आणि नाडी तपासून औषध दिलं. 2-2.5 तासामध्ये यांना बरं वाटणार असं सांगून वैद्यराज निघून गेले. 2 तासांनी त्यांना बरं तर वाटलं, परंतु त्या दिवसापासून खाण्यावरची वासना उडली या माणसाची, तो खातच नव्हता. दुडू दुडू धावणारा गोडस, रूपस, देखणा, चतुर, विद्वान, हुशार हा गोविंदा बाबाच्या जवळ यायचा. बाबाला म्हणायचा, बाबा खा ना काहीतरी खा ना. आणि मला म्हटलं, आई अगं आपले बाबा उठत नाहीत ना, मग आपण दुसऱ्या वैद्याला बोलू. गोविंदाने असे म्हणतात, मी दुसऱ्या वैद्याला बोलवलं. वैद्यराज आले, त्यांनी नाडी तपासली आणि मला सांगितलं, माई तुम्ही इकडे या, मला तुम्हाला थोडंसं बोलायचंय. मी गेले आणि वैद्यराजांनी सांगितलं, माई मी तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु सांगावं तर लागेल ना. बाई तुमच्या पतिराजाला म्हणजेच बाप्पूंना कर्करोग झालेला आहे, म्हणजेच कॅन्सर झालेला आहे. या कर्करोगातून माणूस सहजासहजी बाहेर येत नाही. हा रोग माणसाला गिळून टाकतो. या रोगाला कुठलंच औषध नाही, परंतु आमचे प्रयत्न आणि तुमचं नशीब. पायाखालची जमीन सरकली, आभाळ ठिंगण वाटायला लागलं. देवा सुखाने चाललेला संसार, या संसाराचं एक रथ अशा प्रकारे याला भिरवड लागलेलं आहे आणि काय करावं. याचं वंदन संपत चाललेलं आहे, याचं तेल संपत चाललेलं आहे, काय करावं काहीच सुचत नव्हतं. मी परत बापूंच्या जवळ आले. वैद्यराजांनी सांगितलेला कुठलाच भाव चेहऱ्यावरती न दिसू देता, एका इसाला दसवा इसाला गोविंदाला ही गोष्ट कळू न देता मी बापूंच्या जवळ बसले. 10-15 दिवसाचा कालावधी गेला. औषधामागून औषध देण्याचं काम चालू होतं, परंतु यांची प्रकृती आता जास्तच खंगावत चाललेली होती. एक दिवस अचानक रात्री बापूंनी मला जवळ बोलवलं, माई इकडे. माझा हात त्यांनी त्यांच्या हातामध्ये घेतला आणि म्हणाले, बाय मुली माई अग आता मी जगणार नाही, मी या इहलोकाची यात्रा संपून परलोकामध्ये विलीन होणार आहे मला नक्कीच कळालेलं आहे. आणि म्हणून तुला एक काम करायचं आहे, ही 3 कन्यारत्न मी तुझ्या पदरामध्ये टाकलेली आहेत, या कन्यारत्नाला तू तुझ्या मायेचा पाखवा दे. या माझ्या पिल्लांना तू पंखामध्ये बळ दे आणि उडण्याची ताकद दे. आणि मला माहिती आहे अगं माई, तू आतापर्यंत किती चांगला संसार केलास. प्रत्येकाच्या मनामध्ये मन मिळून तू राहत होती. माझी आई गावभर सांगायची, लाखात आहे ग माझी एक सून, माझी दृष्ट लागू नये माझ्या सुनेला, अशी माझी आई नेहमी म्हणत होती. खरंच माई तू इतकी चांगली आहेस. आणि म्हणून माझं मन या कुठल्याच प्रपंचामध्ये संसारामध्ये तुझ्यामध्ये गुंतलं नाही पाहिजे, म्हणून मला मुक्त करशील ना, देशील ना मला हे वरदान, संभाळशील ना तू माझ्या पिल्लांना, करशील ना मोठं तू माझ्या पिल्लांना. नाही ग, मी तुझा आधार राहू शकत नाही. संसार हा शेवटच्या श्वासापर्यंत दोघांनीही करायचा असतो, परंतु काय करते, या रोगाने मला गिळून टाकलेलं आहे, म्हणून मला तू मुक्त कर. तू बापू बोलत होते, मी त्यांच्याकडे बघत होते, परत त्यांचा आवाज माझ्या कानावर येणार नाही हे मी ओळखून घेतलं होतं. आणि उघड्या डोळे त्यांच्याकडे पाहता पाहताच त्यांची प्राणज्योत मावळली आणि ते मला सोडून निघून गेलेले होते. एका इसा आणि दसमा इसा गोविंदा सर्वे सर्वे रडत होते. सर्वांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. एका इसा जवळ आली आणि मोठ्याने एका इसा रडू लागली, बाबा बाबा तुम्ही तुमच्या पिल्लांना सोडून असे अचानक निघून गेले बाबा, आता तुमच्या या पिल्लांना कोण सांभाळणार बाबा, तुमच्या पिल्लांना आता कोण आधार देणार बाबा. बाबा असं का केलं बाबा, तुम्ही आम्हाला निराधार का केलं बाबा. सोडून गेले बाबा मायले कराला, बाबा 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 म्हणू मी कुणाला,
म्हणू मी कुणाला. एक काही सरडत होती, दस काही सरडत होती, तर गोविंदा सुद्धा रडत होता. माझ्या तर अश्रूंना आता डोळ्यामध्ये कुठेच ठिकाणा राहिला नव्हता. काय करावं, कसं करावं, काही सुचत नव्हतं. एवढ्यात शेजारचे काका कप्पू आले. गावभर सांगण्यात आलं, पप्पू या लोकांची यात्रा संपून गेली, निघून गेलेली आहेत, आणि आंघोळ घालण्यात आली. पतीचं कुंकू ज्या कपाळावर लावत होते ते कुंकू आता पुसून टाकण्यात आलं. गळ्यातलं मंगळसूत्र तोडण्यात आलं, पायातले जोडवे काढण्यात आले, आणि बापूला रुपया बंधनातून मुक्त करून बापू कायमचे निघून गेलेले होते. तेवढ्यात जे वाद्य लावलं होतं त्या वाद्यातून आवाज येत होता, माझ्या कुंकुवाचा धनी मला गेलाय सोडूनी, एकाएकी आली हवा झविझला, मायेचा दिवा हा झविझला, मायेचा दिवा. बस बापूंना जाईल, बापू आता मला सोडून गेलेले होते. संसाराचं एक चाक गळून पडलेलं होतं. 10 दिवस कसे निघून गेले कळालेच नाही. एक दिवस गोविंदा माझ्या जवळ आला. आई, बाबाला जाऊन 10 दिवस झाले तरी तू रडतेस, सारखी रडतेस, तू जेवत नाही, तू झोपत नाही, तुझं कशातच लक्ष नाही. आई, अगं मी तुझा आधार आहे ना, मी देईल ना तुझ्याकडे लक्ष. अगं पंडू राजा जेव्हा कुंती मातेला सोडून गेला, त्या वेळेस अर्जुनाने, भीमाने, नकुल सहदेवाने, धर्मराजाने कुंती मातेला सांभाळच ना, मी आहे ना तुझा आधार, तू रडू नकोस. या तुझ्या 2 चिमण्या आणि एक तुझा पोपट तुझ्याजवळ असेल, तू रडतेस कशाला. काय करते आई, बाबांचा आधार, पतिविरहाचं दुःख मला माहित नाही ग, परंतु मी तुझा आधार आहे ना, श्रावण बाळासारखं मी पण तुला सांभाळल ना. असे म्हणताच परत अश्रूंचा पूर वाहू लागला. बस 2 दिवसाचा, 2-3 महिन्याचा कालावधी गेला, आणि एक दिवस गोविंदा ताप आला. गोविंदाला ताप आला म्हणून मी वैद्यराजांना बोलवलं, नाडी तपासली, आणि वैद्यराजांनी सांगितलं की गोविंदाला विषम ज्वर झालेला आहे. हा ज्वर एक तर 3 दिवस राहतो, नाही तर 18 दिवसानंतर हा ज्वर कमी होतो. मी विचार केला, असा कसा ज्वर आहे हा, असा कसा ताप आहे हा, अशी कसा आमच्याच घरामध्ये असे दुःख का येत आहेत, असं काळचक्र आमच्या घरावरती का फिरतंय. बाप्पो जाऊन 2 महिने नाही झाले तोपर्यंतच माझ्या गोविंदाचं दुखायला लागलं. माझं बाळ माझ्या देखत ज्वराने तडफडत आहे, माझ्यासारखं तडफडत आहे. त्याला अन्नपाणी जात नाही, त्याला कुठल्याच प्रकारचा दवापाणी लागू होत नाहीये. 18 दिवसाचा कालावधी गेला, कुठल्याच प्रकारचं औषधी त्याला लागू झालेली नाही. आता मात्र गोविंदा मला सोडून जातो की काय या शंकेने मनामध्ये पाल चुकचुकली, आणि एक दिवस असेच मला गोविंदाने जवळ बोलवलं. आई, ए आई, अगं ये ना इकडे, ये ना माझ्याजवळ बस ना. मी गोविंदाच्या जवळ गेले, गोविंदाला जवळ घेतलं, आणि गोविंदाचा हात हात हातामध्ये घेतला. आई, मला लक्षात आले ग, मी आता जगणार नाहीये, मी आता सोडून जाणार आहे. आई, मी खंबीरपणे उभं राहून ताईचं आणि अक्काचं लग्न करायला पाहिजे होतं, परंतु नाही ग, मी राहू शकत नाही, मी सोडून जाणार आहे. पण आई, एक लक्षात ठेव, तुला अक्काचं आणि ताईचं लग्न करायचं आहे, तुला या 2 चिमण्यांना सांभाळायचं आहे, तू खचून जाऊ नको. आई, मी श्रावणबाळ होऊ शकत नाही ग, आई मी अर्जुनासारखा तुला सांभाळू शकत नाही ग, आई काय करणार आई, या विषमज्वराने मला आता पूर्णपणे घेरलेलं आहे. एक करणार, तुझी मांडी माझ्या उशाला देशील का. मी म्हटलं, अरे राजा, अरे लाडक्या, अरे बाळा, असं काय बोलतोस रे तू, तूच तर माझा आधार होतास. हे लावलेला झाड, या झाडाची मला फळं फुलं बघायची होती, हे बहरलेला वृक्ष मला बघायचा होता, आणि त्याच्या सावलीमध्ये निवांत श्वास घ्यायचा होता, निवांत चिंतन करायचं होतं परब्रह्म परमेश्वराचं, आणि तू असं काय बोलतोस. नाही नाही ग, मी राहू शकत नाही ग, मी आता 8 दिवस तुझ्या सोबत आहे. गोविंदा बोलत होता, मी उघड्या डोळ्याने गोविंदाकडे बघत होते, आणि क्षणात आई आई
आई म्हणून गोविंदाने सुद्धा आपली प्राण गोविंदाचे सुद्धा प्राण ज्योत मावळली आणि माझ्याकडे बघत बघत आई 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 म्हणत शेवटचा निरोप माझ्या देखत माझ्या मांडीवर माझ्या बाळाने घेतला. काळीज फाडल्या गेलं, काळीज चिरल्या गेलं, मनाच्या चिंदड्या चिंदड्या झाल्या. आता दुःख सांगावं तरी कोणाला, एकाईसा जसमाईसा मोठ्या मोठ्याने रडत होत्या. दादा असं का केलंस रे दादा तू, त्याला आम्हाला सोडून का गेलास रे तू बाबा जाऊन? अजून 2 महिने सुद्धा झाले नव्हते, नीट तोपर्यंतच तू आम्हाला सोडून गेलास. आई वडील भाऊ बहिणीला सर्वांचा तू आधार होतास, का केलास आम्हाला तू निराधार, का केलास आम्हाला परकं? अरे जो घराचा कळस तर कोलमडून केव्हाच पडलेला होता, पण जो घराचा उंबरा होता, जे घराचं छत होतं, तेही आता पूर्णपणे आम्हाला सोडून तेही पडकं झालं पडणार आहे. असं का केलंस दादा तू, का सोडलंस? या रक्षाबंधनाच्या वेळेस, दिवाळीच्या वेळेस ज्या भावाला करोडा बांधायचा असतो, ज्या भावाला रक्षाबंधना राखी बांधायची असते, तो दादाचा आता आम्हाला सोडून गेलेला आहे. का आमच्यावरती नियती अशी क्रूर झालेली आहे? का आमच्यावरती काळाने असा घाला घातलेला आहे? आणि म्हणून माझी जसमयीसा म्हणू लागली, आई वडील भाऊ बहिणीला सोडून गेलास तू, काय गुन्हा मी झाला अमुचा, काय गुन्हा हो झाला अमुचा, देवाघरी गेलास तू गोविंदा, देवाघरी गेला. असे म्हणून रडू लागली. ज्या बाळाने मला अगदी डाग द्यावा, ज्या बाळाने माझी सेवा शुश्रूषा करावी, त्यालाच उघड्या डोळ्याने मी तिरडीवरती जाताना बघितलं. तो क्षण मी आता मला सूर्य कधीच उगवू नये असं वाटत होतं. अंधार अंधार सगळीकडे दिसत होता. गावातले गावकरी जमले आणि माझ्या गोविंदाला अग्नी राग दिला. 10 दिवस निघून गेले आणि आमच्याकडे असलेली महाजनकी काढून घेण्यात आली. मी म्हटलं राजाला, राजे हो आमची आज महाजनकी तुम्ही का काढून घेतायत? तेव्हा त्यांनी सांगितलं की बाप्पूला दिली होती ती तुम्हाला दिली नव्हती, आणि बाप्पूचा वंशज तो गोविंद आता निघून गेलेला आहे. बस आता मात्र जीवनामध्ये सगळीकडे अंधार झाला होता, सगळीकडे अंधार झाला होता. इकडे जावई बाप्पू गेले कळताच माझी आई मरण पावलेली होती. आई वडील गेले, बाप्पू गेले, गोविंदा गेला, यांची बहीण असलेली जी माझी नणंदबाई होती तिलाही सर्पदंश चावला झाला आणि तीही आम्हाला सोडून निघून गेलेली होती. सगळीकडे दुःखाने दुःखच चालू होता. तेवढ्याच शेजारचे काका आले. माई अगं अशी खचून जाऊ नको, तुझे ह्या 2 चिमण्या आहेत ना, या चिमण्यांना तुला पंखाचं बळ बळ देऊन या चिमण्या उडताना तुला बघायच्या आहेत. म्हणून एकाईसा आणि जसपैसाचं लग्न लावण्यात आलं. दोघेही सुखाने आपापल्या घरी नांदायला गेले. आता मी निश्चिंत झाले होते, निश्चिंत झाले होते, निश्चिंत झालेल्या झाल्यानंतर मी एक दिवस विचार केला की आता आपण वानप्रस्थ आश्रम स्वीकारावा, संन्यास आश्रम स्वीकारावा, असा विचार करत होते आणि बिछाण्यावरती पडून होते. एवढ्यातच एकाईसाच्या घरून निरोप आला की एकाईसाच्या पती मरण पावलेला आहे. मी धावत पळत तिथे गेले तर सर्व गावामध्ये नव्हे अंत्ययात्रेला जमल्यामध्ये सर्वांमध्ये एक चर्चा चालली होती की ही एकाईसा कुलट्या पायाची आहे, ही कुलटा आहे, हिने 2 महिने झाले नाही लग्न होऊन तर हिने हिच्या पतीला गिळलं, अपेक्षा पायाची अभद्र धर्भद्री कपाळाची आहे. मी एकाईसला सावरलं आणि एकाईसला घरी घेऊन आले. एकाईसा विधवा झाली, तिला जवळ घेतलं, समजून सांगितलं. आता काय करणार? अगं तुझ्या बापू गेल्यानंतर मी सती जाऊ शकले नाही आणि तू अभद्री दळभद्री म्हणून तुला त्यांनी स्वीकारलं नाही, परंतु घराच्या सगळ्या भिंती पडल्या नाहीत, एक तुझी भिंत खंबीर आहे अजून. अशी बोलत नाही 2 दिवस जातच नाही तोपर्यंत जसमाईसाला तिचे पतिदेव घेऊन आले. जावई बापूंना अदरा तिथ्याने पाणी द्यायला गेले तेव्हा जावई बापू म्हणले, काय हो सासूबाई, ही असली दळभद्री, हिला रोज सकाळी उठायचं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत 10-15 वेळा फिट येते, कधी पण कुठं पण कशी पण पडती, आणि ही असली मुलगी माझ्या पदरात घातली, सुंदर असली म्हणून काय झालं? अशी दळभद्री पोरगी मला नको, अशी फिट येणारी गाऊन लागलेली पोरगी मला नकोय, ही तुमची तुम्ही सांभाळा, असे म्हणून जावई बाप्पू निघून गेले. एक विधवा झाली आणि एकीला कावूळ लागलेलं होतं. आता या 2 चिमण्या घेऊन मी घरामध्ये कशी राहू?
संतती निघून गेली होती, संपत्ती राजाने हिरावून घेतलेली होती, राहिला होता फक्त वाडा। उपजीविका तरी कशी करणार, सगळीकडे आता आभाळ फाटलेलं होतं। दुःख सांगावं तरी कोणाला, ऐकणारं तरी कोण होतं? कोणापुढे माझं मी दुःख वदन करू? आणि अशा तरुण मुली घेऊन मी जगू तरी कशी? मी मला संपवू का असा माझ्या मनामध्ये विचार आला। आत्महत्या करून कुठल्या तरी विहिरीमध्ये, कुठल्या तरी आळ्यामध्ये, बारवामध्ये, कुठल्या तरी नदीमध्ये जाऊन, विहिरीमध्ये जाऊन जीव देऊन स्वतःला संपून टाकू, म्हणजे हे दुःख कायमचे संपला जातील असा मनामध्ये विचार आला। तेवढ्यात दोन चिमण्या समोर दिसत होत्या। नाही, असं मी करू शकत नाही। मी मेल्यानंतर, मी यांना सोडून गेल्यानंतर माझ्या या चिमण्यांचं कसं होणार, हा विचार नकळत मनामध्ये आला। आणि तेवढ्यात गावात आज श्रीकृष्ण मंदिरामध्ये असले आज कुणीतरी कीर्तनकार येणार आहे, म्हणून मी मुलींना घेऊन कीर्तन ऐकायला गेले। कीर्तनकार बाबांनी जो श्लोक सांगितला तो अतिशय सुंदर होता। यस्य अनुग्रह विच्छामि तस्य वित्त हरामयम आपदा शोक कष्टम च तस्यम दुःख पदे पदे। जो ज्याने माझा अनुग्रह घेतलेला आहे त्याला मी तस्य वित्त हराम्यहम, त्याचं पहिले मी वित्त हरण करतो, वित्त हरण करतो एवढ्यावरतीही तो मला जर शरण येत नसल तर आपदा शोक कष्टमच, मग मी संकट देतो, मग मी दुःख देतो, मग मी त्याची संतती संपत्ती हरण करतो, तस्य दुःख पदे पदे, पावला पावलावर दुःख देतो। बस श्लोक ऐकला, घरी आले, रात्रभर झोप लागलीच नाही। खरं रे श्रीकृष्णा तुझं, खरे देवा तुझं, तू दुःख देतोस, तू जन्माला घालतोस। आता मात्र मी कोणाला भांडू शकत होते? माझं दुःख मी कोणाला सांगू शकत होते? अरे हे भगवंता, तू सुद्धा मला सोन्याची नगरी दिलीस आणि माझी संपत्ती हरवून घेतलीस, कसा रे विश्वास ठेवू मी तुझ्यावरती? नाही ठेवू शकत मी विश्वास। अरे भरसभेमध्ये तू द्रौपदीची लज्जा रक्षण केलीस, अरे माझी तर पावला पावलाला द्रौपदी होतीये, तू कुठे माझं रक्षण करतोस? कुठे आहे तू माझा सखा? का नाही धावून येत तू माझ्या संकटाच्या वेळेस? का दिलीस तू मला एवढी दुःख? भगवंतासोबत माझं दुःख चालू होत, भगवंतासोबत मी भांडत होते, का करतोस तू असं? अरे नियती क्रूर होऊ शकती, काळचक्र फिरू शकत, तू नाही ना होऊ शकत। तू तर दयाळू आहेस, मयाळू आहेस, तू निष्ठुर होऊ शकत नाहीस। तू अनेक भक्तांना संकटातून रक्षण करतोस, तारतोस त्यांना तू, आणि आज मला हे दुःख देतोस, का करतोस तू असं भगवंता? का दिलेस तू मला एवढे संकट? का दिलेस तू मला हे दुःख? का एवढा मला शोक करायला लावला? का विरहाच्या दरीमध्ये मला तू ढकलून दिलेस? कोणाला सांगू माझे मी दुःख? अरे तुला माहित आहे का, या तरुण मुली मी जवळ सांभाळले, या विषयरूपी असलेल्या या विषयाच्या पुढे जवळ सांभाळणं म्हणजे सोपं नाही रे। तुला नाही कळणार ते, तुला काय माहिती, तू देव आहेस, तू सुखी आहेस रे, तुला हे दुःख नाही समजणार। संसारातील दुःख काय असतात ते तुला नाही माहिती। कशा सांभाळू मी ह्या मुली? आज माझ्या मुली डोळावर करत नाही म्हणून ठीक आहे, उद्या जर माझ्या मुलीने डोळावर केला तर कुठल्याही नराधमामधला तो नररूपी राक्षस जागा होऊन माझ्या मुलीला गिळंकृत करून टाकेल। एक तर टाकून दिलेली आहे आणि दुसरी तरी विधवा आहे। जर उद्या पुढे काही विपरीत घडलं तर लोक कुलटा म्हणायला वेगळे, ब्राह्मणाच्या मुली ना, जगणार कशा त्या? कारण संसारामध्ये जेव्हा स्त्रीचा नवरा पती निधन होतो आणि एक स्त्री विधवा होती, अशा तरुणी अवस्थेत आलेलं विधवापण फार बोस्त रे, फार दुःखी देत, काटेरी जीवनाला आता कुठेच आधार नाही। तुला काय माहिती भगवंता, काय सांगू तुला, मी हे दुःख कशा प्रकारे सहन करू? कसं सांभाळू या मुलींना? कारण या जगामध्ये स्त्रीला या पतीच्या निधनानंतर स्वातंत्र्यपणे जीवन जगण्यासाठी कुठलंच साधन नाही रे, कुठलंच साधन। असा विचार करत रात्रभर इकडून तिकडे तिकडून इकडे पडत होते, लोळत होते, आणि सकाळी सकाळी जाग आली, कोंबड्याने बाग दिला जाग, आणि उठले अस्तर झोपलेच नव्हते, डोळे लाडाबंद झाले होते। आणि नकळत कैसाने मला विचारलं, आई काय झालं ग, तुझं आज चेहरा खूप पडलेला आहे, तुझे डोळे पण लाल झालेले आहेत, अशी दुःखी का झालीस तू? त्यावेळेस मी तिला म्हटलं, काही नाही ग असंच। ती म्हटली, नाही माहित आहे ग आई मला, तुला आमच्या दोघीची चिंता आहे। हो ग चिमण्यांनो, अगं एखाद्या लाकडाला विरूळ लागावं आणि त्या लाकडाचा अंत व्हावा असंच मला झालेलं आहे, माझ्यानंतर तुमचं कसं होणार? म्हणून मी आता विचार केलाय ग पोरींनो, आपण
आता आपल्या वसुमती नगरीवरून द्वारकेलाची दिंडी जाणार आहे ना, त्या दिंडीमध्ये आपण आपणही त्या दिंडी सोबत जाऊ आणि विचारू त्या श्रीकृष्णाला की तू जन्माला घातलंस ना, सांग आता जगायचंच कसं का तुझ्या? तुला जर सांगता येत नसेल तर तुझ्या या गोमती नदीमध्ये एक मुलगी मी पोटाशी बांधून, एक मुलगी पाठीशी बांधून मी स्वतःला संपून टाकणार आहे. एकाईसाने विचार केला, खरंही ऐकू जर आपण मामाच्या गावाला जाऊ शकत नाही, कारण मामाचं मामीचं पत्र आलेलं होतं की तुमचे सुखदुःख तुम्ही सांभाळा, तुमचं जे दुर्भाग्य आहे त्या दुर्भाग्याशी तुम्ही भांडा, आम्ही तुमच्या दुःखामध्ये सहभागी होऊ शकत नाही. कुठे जाणार आपण आता? ठीक आहे आई, तू म्हणतीस तसंच करू आपण, तुझ्यानंतर आम्हाला आहे तरी कोण, असं म्हणून विचार केला. आणि आता आम्ही त्या यात्रेकरू सोबत आता आम्ही शिदोरी बांधली आणि निघालो. विचार करा रस्त्याने चलता चलता कि चाललोच ना आपण आता, तर एकदा माहेराचं माहेरपण डोळे भरून तो वाडा जिथे माझी आई बाबा, जिथे मी नांदले खेळले बागडले, तिथे आपण जाऊया. तिथे पैठण नगरी अतिशय सुंदर आहे, ती पैठण नगरी जिथे स्वर्गातले 33 कोटी देव जणू नांदायला आलेले आहेत, सर्व देव एकत्र त्या ठिकाणी राहत आहेत. बघा ना मुलादित्यासारखे तीर्थ, चक्र तीर्थ, लोणार तीर्थ, भोगावती, भोगनारायण, लोणार खांड, असे सगळे तीर्थ असलेलं ते ठिकाण अशा पैठण नगरीमध्ये एकदा जाऊ, माहेराला भेटू आणि मग आपण पुढे जाऊ, असा विचार करून त्या पैठणला आले. उमाईसा ने माझं आदरातिथ्य केलं, बसायला टाकलं आणि तेवढ्याच सारंग पंडित आला. विचारला, आत्या तू कधी आलीस ग? सांगितलं, आत्ताच आली बाबा. जेवण खावणं झाली सगळं आटोपलं, दसमा दिसायला कावरं आलं, तेवढ्यामध्ये फिट आली. कुणीतरी सांगितलेलंच होतं की प्रत्येक वेळेस कांदा लावायचा, कांदा फोडला, कांदा लावला, तिची फिट थोडीशी कमी झाली. दोघी मुलीही झोपलेल्या होत्या. आणि जर आज सारंग पंडिताने विचारलं, आत्या कशी आहेस तू? तेव्हा झालेली संपळा इतिहास सगळी इथंभूत कहाणी मी सारंग पंडितांना सांगितली. आणि सारंग पंडितांनी त्या ठिकाणी मला सांगितलं, आत्या झालं हे खूप वाईट झालं ग, पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की मी तुझ्या दुःखामध्ये सहभागी होऊ शकत नाही. तुझा जो निर्णय आहे ना, तुला द्वारकेला जाऊन स्वतःला त्या गोमती नदीमध्ये संपवायचं आहे. ठीक आहे आत्या, तुझं नशीब तुझ्या सोबत, पण जाता जाता एक कर, तू चाललीस ना तर वेरूळ वरून जा, तिथे सर्वज्ञ श्री सांगदेवराव ओळख, जगनियंता साधनदाता राहतो, त्या महापुरुषाचे एकदा दर्शन घेऊन जा. त्यांच्या दर्शनाने अनेकांचे दुःख संकट हरलेली आहेत, अलौकिक अद्भुत असा चमत्कार त्यांच्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून एकदा त्यांचं दर्शन घ्या आणि मग पुढे द्वारकेला जा. ठीक आहे बाबा, अशी म्हणून आम्ही झोपलो. सकाळी उठलो आणि वेरूळच्या नगरीने रस्ता धरला. आता आम्ही वेरूळला चाललो होतो, दसमाईसा सोबत होती, एकाईसा सोबत होती, दोघेही सोबत. आता रस्त्याने प्रवास करत करत वेरूळला पोहोचलो. अतिशय सुंदर असलेली ती नगरी, अतिशय 32 लेण्यांचं खोदकाम त्या ठिकाणी त्या डोंगराला, राष्ट्रकूट नरेश दंतदुर्ग या राजाने त्या ठिकाणी त्या लेण्याचं बांधकाम केलेलं होतं. आणि म्हणून तिथला प्रत्येक दगड हा माझ्याशी बोलत होता, प्रत्येक दगड सांगत होता, अगं माई आम्हाला सुद्धा या दगडाला सुद्धा तगडा घाव सोसल्याशिवाय या ठिकाणी हे प्रेक्षणीय स्थळ बनलं नाही ग. लोक या ठिकाणी येतात, किती सुंदर कोरीव काम आहे, किती सुंदर लेणी काम आहे, या ठिकाणी पाहतात, सगळीकडे बघतात, फोटो काढतात आणि निघून जातात ग. परंतु या दगडाला देवपण केव्हा आलं तुला माहित आहे का? जेव्हा या ठिकाणी हा लोक आले निघून गेले, परंतु परब्रह्म परमेश्वर या ठिकाणी राहण्यासाठी आला. आणि म्हणून निसर्ग सौंदर्य, शिला सौंदर्य आणि ईश्वरीय सौंदर्य या तिन्ही सौंदर्यांनी ती वेरूळ नगरी नटलेली होती. वाहणाऱ्या नद्यात ओढ्याचं खळखळ पाणी, उंच उंच वाढलेली हिरवी गार झाड त्या ठिकाणी दिसत होती. मी प्रवेश केला, पाहिलं तर कुणीतरी सांगितलं की ते महापुरुष बाहेर गेलेले आहेत. आम्ही दोघी तिथे तिघी जरी त्या ओसरीवरती बसलो आणि बसल्यानंतर तेवढ्यात अनेक महापुरुषांचा मेळावा येताना दिसला. आले आणि त्या चतुर्विधाच्या मठामध्ये सर्व महापुरुष एकत्र बसलेले होते. कोण स्वामी कोण सर्वज्ञ हे ओळखून येऊ शकत नव्हतं, सर्व सारखे दिसत होते. म्हणून बाई इकडे या असा आवाज त्या सर्वज्ञांनी आम्हाला दिला. आणि बस त्या आवाजाच्या दिशेने मी निघाले, सर्वज्ञ स्वामींच्या जवळ गेले आणि मातेजवळ जाऊन त्यांच्या गळ्यामध्ये पडून सर्व दुःख त्या ठिकाणी त्यांना सांगावं आणि आपल्या अश्रूंचा अभिषेक त्यांच्या श्रीचरणावरती करावा असं वाटलं. बाई या शब्दाने खूप मोठं प्रेम त्या ठिकाणी मिळालं.
आई मेल्यानंतर पहिलाच शब्द मला त्या सर्वज्ञांच्या श्रीमुखातून ऐकायला मिळाला आणि बस दुःखांना असवांना वाट मोकळी झाली आणि सर्वज्ञ स्वामींच्या श्रीचरणावरती एक असो ठेवून मी माझे दुःख त्या साधनदात्याला त्या माऊलीला त्या परब्रह्म परमेश्वराला मी माझं दुःख सांगत होते. त्या सर्वज्ञांनी दयागराने मला विचारलं, बाई तुम्ही कुठून आल्या? जीजी वसुमतीकडून. चालल्या कुठे? तेव्हा मात्र मला स्वामींच्या जवळ गेल्यानंतर त्या महापुरुषाकडे बघितल्यानंतर माझ्या गोविंदाची आठवण आली, कारण त्या महापुरुषाचे हात माझ्या गोविंदासारखे होते, त्या महापुरुषाचे पाय माझ्या गोविंदासारखे होते, बलदंड शरीर माझ्या गोविंदासारखं होतं, तर उंच कपाळ सरळ नाक असलेलं नासापूट नाक असलेलं ते माझ्या गोविंदासारखंच होतं. आणि म्हणून मी माझ्या गोविंदाला त्या ठिकाणी बघत होते आणि सांगत होते की देवा असाच होता माझा पुत्र, तुमच्यासारखेच त्याचे हात होते, तुमच्यासारखेच त्याचे डोळे होते, तुमच्यासारखंच त्याचं नाक होतं, तुमच्यासारखाच बोलायचा, तुमच्यासारखाच बसायचा, तुमच्यासारखाच उठायचा. स्वामींच्या शब्दावर माझं लक्ष नव्हतं. स्वामींनी विचारलं, बाई सारंग पंडितांनी इथं तुम्हाला पाठवलं का? तरीही माझं लक्ष नव्हतं. यावर त्या दयाघराने मला सांगितलं, बाई दुःख करू नका, तुम्ही जे दुःख करत आहात ना ते दुःख म्हणजे एका पापाचं कारण आहे आणि असं दुःख केल्यानंतर पाप होत आणि पापात नरक होतात. बाई ज्यांच्यामुळे तुम्ही दुःख करत आहात हे सर्व पापाचं मूळ आहे, यांच्यामुळेच तुम्हाला दुःख प्राप्त झालेलं आहे आणि ज्यांच्यामुळे तुम्हाला दुःख प्राप्त झाले त्यांच्यासाठीच तुम्ही रडत आहात. बाई सावरा स्वतःला, संसार हा असाच असतो. संसारामध्ये अनेक काटे असतात, अनेक दगड असतात, अनेक त्या ठिकाणी वणवा पेटलेला असतो आणि म्हणून संसारग्रस्त जीवाला एकच ठिकाण असतं, ते म्हणजे परब्रह्म परमेश्वर साधनदात्याचं ठिकाण असतं. बाई दुःख करू नका आणि जर तुम्हाला दुःख करायचं असेल तर नरकाला जासन बाई. त्यावेळेस मी परत सांगू लागले, देवा माझा वरेत म्हणजे माझा पतिराजाचं निधन झालं, माझा गोविंदा अवघ्या काही क्षणात माझ्या डोळ्यासमोरून माझ्या देखत्याची प्राणज्योत मालवली, 10-12 वर्षाचा असलेला माझा गोविंदा मला सोडून गेला, माझी मोठी मुलगी एकाईसा तिला अकाली वैधत्व वैधव्य प्राप्त झालं, दुसरी मुलगी दसमाईसा देवा तिला फिट येते म्हणून घरच्यांनी आणून सोडलं जगामध्ये, माझ्या घराची कुठलीच भिंत चांगली नाही देवा जिथे मी खेटून बसावं, कुठेच सावली नाहीये, सगळीकडेच ऊन आहे, सगळीकडेच उन्हाचा आक्रोश आहे, सूर्याच्या किरणापेक्षा सुद्धा मनाचं दाहकत्व या ठिकाणी जास्त पेटलेलं आहे. कोणाला सांगू हे दुःख? कोण विझवणार? कोण पाणी ओतणार? किती संकट आले देवा माझ्यावरती. म्हणून मी विचार केला देवा की या दोन मुली माझ्यानंतर जगू शकणार नाही, म्हणून एक पाठीशी बांधणार, एक पोटाशी बांधणार आणि त्या द्वारकेला जाऊन त्या गोमतीच्या नदीमध्ये मी माझा प्राणत्याग करणार, स्वतःला संपूर्ण टाकणार. त्यावेळेस त्या परब्रह्म परमेश्वरने सांगितलं, बाई सोन्याची फळी जर पोटाला बांधून जर तुम्ही समुद्र पाण्यामध्ये उडी टाकली तर काय होणार आहे बाई? ती फळी बुडणारच आहे ना, बुडणार ती फळी. म्हणून बाई ज्या विधात्याने तुम्हाला हा नरजन्म दिलेला आहे, हा मनुष्य जन्म दिलेला आहे, त्या जन्म जिथे तुम्ही नखाची केसाची उत्पत्ती करू शकत नाही, इथे कुठल्याच अवयवाची उत्पत्ती करण्याची ताकद आपल्यामध्ये नाही, इथे संपवण्याचा अधिकार तुमचा कशा कसं काय बाई? आणि म्हणून बाई दुःख करू नका. इतक्यात नागोबाई आल्या, त्यांनी सर्वज्ञ स्वामींचे श्रीचरण एका वाटीमध्ये पाणी घेऊन धुतले आणि ते चरणोदक सर्वांना दिलं, मला पण दिलं, मी पण घेतलं, जसमाई एकाईसला दिलं, जसमाईसला दिलं आणि तो दयागनाने सांगितलं की हे थोडस चरणोदक जसमाईसाच्या डोक्यावरती शिंपडा. मी ते चरणोदक डोक्यावरती शिंपडलं आणि आम्ही दुसरीकडे झोपण्यासाठी निघून गेलो. आज मात्र थोडस शांत वाटत होतं, दुःख थोडस कमी झाल्यासारखं वाटत होतं. आज सुखाने झोप आली, एकाईसा आणि जसमाईसा झोपलेल्या होत्या. खरंच सायंग पंडितांनी चांगलं केलं, ज्या महापुरुषाच्या भेटीला मला पाठवलं ना त्यांच्या भेटीने आज मला थोडस बरं वाटायला लागलं होतं. सुखी जीवनाची जवनाच्या प्रवासाला सुरुवात झाली की काय असं मला वाटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले पाहते तर आज जसमाईसा शांत झोपलेली होती. रात्रीतून 10-12 वेळा येणार जे काऊर होत, जी काय फिट होती ती आज आलीच नव्हती आणि सुखाने आनंदाने बघून मला समाधान वाटलं की आज माझी दसमाई शांत झोपलेली आहे. लवकर पटकन उठवलं आम्ही, तिघेही परत स्वामींच्या दर्शनाला गेलो.
दर्शन घेतलं तेव्हा त्या दयाघराने विचारलं, बाई रात्री काही त्रास झाला का? मी म्हटलं, लाहीरजी 10-15 वेळा येणारी फीट आता एकदाही आली नाही, रात्री सुखाने जसमेशा निद्रा आली. त्यावेळेस ते दयाघर म्हणाले की आता ती परत कधीच येणार नाही. बे आता तुम्ही एक काम करा, या जसमा इसाला आता तिच्या सासरीने उलगाला. देवा असं कसं म्हणता तुम्ही, कसं म्हणता तुम्ही असं? तेवढ्यात स्वामी म्हणतात, नाही तुम्हाला हिला निवून घालावंच लागणार आहे. देवा ही सासू सासऱ्याला आवडत नाही, तिच्या पतिदेवाला आवडत नाही, तिच्या दीर भाऊजाईला आवडत नाही, घरच्यांनी ना टाकून दिलेली आहे, आणि मी माझं लेकरू त्यांच्याही ते निवून कसं घालू? एखाद्या दरीमध्ये लोटल्यासारखं होईल ना देवा. नाही बाई, ही याची वाट बघत आहेत, हे येणार आहेत म्हणून ही याची वाट बघत आहेत. वडील सून आले म्हणून सर्व साऊमे येणार, साऊमे येतील, गुढ्या तरुण उभारतील, दोघा पती पत्नीला शेज भरतील, पाठू पासवडतील, आणि हिचा माझी आमची सून म्हणून स्वीकार करतील. ठीक आहे, ठरल्याप्रमाणे मी एका इसाला म्हटलं, जा तू जसमा इसाला एरंड वनासी सोडून ये. ती म्हणे, नाही गाई, मला या देवाच्या सन्निधानातून जायचंच नाहीये. तुला तू जा, एका जसमा इसाला सोडवायला तू जा, मी नाही जाणार. दुसऱ्या दिवशी परत स्वामींच्या दर्शनाला आलो तेव्हा स्वामी म्हणतात, बाई तुम्ही जसमा इसाला सोडवायला नाही गेल्या. तेव्हा रात्रीचा घडलेला वृत्तांत मी स्वामींना सांगितला. यावरती सर्वज्ञ स्वामी एका इसाला म्हणतात, बाई तुम्ही जा. जी, आईला देवाच्या सन्निधानात राहायला आवडतं, मला नाही आवडत का? असे एका इसा स्वामींना म्हणू लागले. त्यावेळेस त्या दयागनाने एक सुंदर प्रकारचा दृष्टांत त्या ठिकाणी एका इसाला समजावून सांगितला की बाई कुणीतरी एक स्त्री पतिव्रता स्त्री असते आणि तिच्या त्या शयन कक्षामध्ये ती कुठल्याच स्त्रीला तिथं परत प्रवेश करू देत नाही. त्या कक्षामध्ये कुणाचाच प्रवेश नसतो आणि म्हणून एवढं आपल्या पत्नीचं प्रेम आपल्या पतीला लावलेलं बघून जे काही सुख समाधान आनंद संसारिक गोष्टीमध्ये असलेलं सुख जे आहे तो पतीलाच त्या आपल्या पत्नीला देत असतो हे बघून तिच्या जवळ असे तिची दाशी ती शुद्री ती सुद्धा तशाच प्रकारचा व्यवहार करत असते. ती सुद्धा आपल्या पतिराजाला अशाच प्रकारचा शयन कक्ष करत असते आणि आपल्या पतीच्या आज्ञेमध्ये राहत असते. तेव्हा ती सुद्धा पतीला त्या दाशीचा सुद्धा पती जे फळ या इकडे मिळत होत ज्या राणीला तेच फळ तिकडे दाशीच्या पतीला सुद्धा पती सुद्धा त्या दाशीला देत असतो. तस बाई जे आनंद जे सुख तुमच्या आईला इथं मिळणार आहे तेच सुख आम्ही तुम्हाला तिथं प्राप्त करू. एवढ्यावरती एका इसा जायला तयार झाले आणि एका इसा गेले सुद्धा. तो दयाघन मला एक दिवस म्हटला, बाई तुम्हाला तर द्वारकेला जायचं होतं ना कृष्ण भगवंताला भेटायला. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की देवा सासूकार कन्हैया आता इथेच भेटला, आता कुठे द्वारका आणि कुठे जायचंय, कुठेच नाही जायचं. आता स्वामींच्या श्रीचरणापाशीच माझी द्वारका आहे आणि स्वामींच्या श्रीचरणापाशीच माझं विधान आहे. अशा प्रकारे एका इसा जसमा इसाला सोडवायला निघून गेले. 5-7 दिवस झाले आणि जसमा इसाला सोडून एका इसा तिकडे आता मला वाटलं जोपर्यंत माझा निरोप जात नाही तोपर्यंत एका इसा कशाची येते, येऊ शकत नाहीये. परंतु एक दिवस सर्वज्ञ स्वामी मला म्हणतात, बाई तुमची एका इसा आज तिथून निघाली. मी म्हटलं, नाही देवा माझी एका इसा माझ्या रेषेच्या बाहेर जात नाही, मी सांगितलेली ती पूर्णपणे करते. स्वामी म्हणतात, नाही बघा एका इसा वेरूळ आता पैठण नगरीमध्ये आलेली आहे. नाही देवा असं होऊ शकत नाही, बघा बाई वेरूळ नगरीमध्ये आली. बघा बाई पाठीमागे वळून बघा त्या दरवाजामध्ये त्या चतुर्विधाच्या मठाच्या दरवाजामध्ये एकही साधी दिसली आणि मी आश्चर्यचकित झाले. म्हटलं, ये तू कशी काय आलीस ग? मी केव्हापासून बाबांना म्हणते की माझी येई माझी आज्ञा ओढांडत नाही, माझी पुरी फार मर्जीवान आहे, तू एकटी कशी आलीस? त्यावेळेस एकाईसा म्हणते, काय बोलतीस आई तू? अगं मी एकटी कुठे आले, माझ्यासोबत माझा कृष्ण होता, हे सर्वज्ञ स्वामी माझ्यासोबत तिथून इथपर्यंत सोबत आलेले होते, मी एकटी आले नाही आहे. काय देवाची लीला आघात आहे. अशा प्रकारे एक दिवस एकाईसा आली. आल्यानंतर मी तिला विचारलं, का ग जसमाईसा चांगली राहत होती का ग? हो आई आम्ही गेलो आणि सर्वांनी तिथे गुढ्या तोरण उभारले एकाईसाला
ऐकाईसा मला अथर्व रात्री अत्यंत सांगत होती, गुढ्या तरुण उभारले, 5-6 दिवस सुखाचे सोहळे झाले, आणि एक दिवस मी त्यांना म्हटलं मला सोडा, मला निघून घाला, मला जायचे वेरूळला. तरी सुद्धा ते सोडवायला तयार नव्हते. आणि मग मी त्यांच्या देव्हाऱ्यावरती जाऊन बसले. तेव्हा त्यांच्या घरामध्ये चर्चा चालू झाली की हिचं किस्सं केलं आणि हिला लागलं. त्यावेळेस मी तिला म्हटलं, अगं त्यावेळेस मी पण समाधी सुखाहून अनंत स्फट ज्या सुख आहे ज्या स्थितीमध्ये त्या परब्रह्म परमेश्वराने मला सुद्धा इथे आनंद दिला होता, तोच आनंद तुला तिथे प्राप्त झाला होता. अशा प्रकारे एक दिवस सर्वज्ञ स्वामी मला म्हणतात, बाई इकडे या, आम्ही तुम्हाला एक व्यापार सांगणार आहोत, तो व्यापार तुम्हाला करायचा आहे. मी म्हणजे ठीक आहे ना देवा, आता तुम्ही सांगितलं तेच मी करणार आहे. संसारग्रस्त जीवाला एक तर आता आधार आहे, तुम्हीच माझी आई बाप आहात, तुम्हीच माझे आता सर्वस्व आहात, आणि तुम्ही सांगितलेलं मी का नाही करणार. स्वामी म्हणतात, बाई रोज सकाळी लवकर उठायचं आणि ओल्या कपड्याने या भोईच्या आणि बाभळीच्या झाडाला पाणी घालायचं. एक महिनाभर तुम्ही हे केल्यानंतर तुमच्या 7 जन्मांच्या कर्माचा आम्ही नाश करू आणि शांती नगरीचा पाटा आम्ही तुम्हाला बहाल करू. मी म्हटलं, देवा शांती कर्मनाश मला कुठे कळतो रे? अरे कर्माची गती गहन होती ही अभागी असलेली, ही दुर्दैवी असलेली, संसाराने सोडून दिलेली, संसारग्रस्त अज्ञानी दुःखाने पीडित झालेली ही स्त्री, तिच्या कर्माचा नाश तू करणार आहेस. तो भाग वेगळाने मला नाही कळत ती गोष्ट, पण तू सांगितलेली आज्ञापालन करणे मात्र माझं कर्तव्य आहे आणि मी ते करणार. करीन मी रोज सकाळी उठायचे आणि त्या ठिकाणी विधीवरती जाऊन एक बादली प्रथम अंगावरती ओतून घ्यायची, दुसरी बादली भरायची आणि 1 तासभर भोळीच्या आणि बाबीच्या झाडाला पाणी घालायचे. एक दिवस विचार केला की भोळीच्या आणि बाबीच्या झाडाला मला सर्वज्ञांनी पाणी घालायला का लावलं असेल. त्यावेळेस ते बाबीचं झाड मला बोलत होत, माई अग आतापर्यंत आमचा कुणीच विचार केला नाही ग, आतापर्यंत एखाद्या मालकाने बाबीच्या झाडे लावल्या का? एखादा प्लॉट तुला बाबीचा दिसला का आणि त्या मालकाने त्या बाबीच्या झाडे लावून त्याला पाणी दिलं, त्याला खत पाणी घातलं, त्याला वाढवृद्धी केली? नाही का, असं कोणीच नाही केलं. परंतु दयाघनाची नजर आमच्यावरती आली आणि एका त्या दयाघनाच्या भक्ताला आज आम्हाला पाणी घालायला लावलं आणि थोडस सुख आम्हाला त्या परब्रह्म परमेश्वराने दिलेलं आहे. टाकाऊ असलेलं आमचं जीवन, आमचा वापर तरी होतोच कुठे? प्रत्येकाने त्या ते सरपण तोडून आणावं आणि त्या चुलीमध्ये ते घालून त्याच्यावरती उपजीविका साधावी. प्रत्येकाच्या घरामध्ये आमची जागा फक्त चुलीच्या कोपऱ्यामध्ये असते, आम्हाला मनाचं स्थान कुठेच नाही ग. आणि म्हणून टाकून दिलेला जीव सोडून दिलेल्या माणसाकडे परब्रह्म परमेश्वराचं लक्ष जातं ग माई, हे लक्षात ठेव. काटेरी जीवनाला बहर कधी येतो? परब्रह्म परमेश्वराची कृपादृष्टी जेव्हा आपल्यावरती पडती तेव्हा त्याला बहर येतो, खरा सुख खरा आनंद त्यावेळेस प्राप्त होतो. आणि म्हणून आज आम्ही सुखी झालो, आज आम्ही आनंदित झालो. तर मी विचार केला, खरंच आहे, आपलंही जीवन तसंच होतं ना, काटेरीत होतं ना. तेवढ्याच बोरीत बोरीचं झाड मला बोलत होत, मी पण आंबट म्हणून प्रत्येक जण मला तिरस्कृत भावनेने बघत होत. काटेरी म्हणून माझ्याकडे सहजासहजी लक्ष दिल्या जात नव्हतं, तर माझा वापर कधी केला जात होता? जेव्हा माणसं मरतात, मेल्यानंतर पुरतात, त्यावेळेस ते प्रेत उकरू नये म्हणून त्या ठिकाणी भुईचं झाड तोडून त्या मेलेल्या प्रेतावरती टाकण्यात जात येत होत, तिथे माझा वापर होत होता. टाकाऊ दिली असतेली वस्तू, परंतु परब्रह्म परमेश्वराने ते कृपादृष्टीने आमच्याकडे बघितलं आणि आज आम्हाला सुखद अनुभव या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. मग असंच असतं ग जीवनाचं, या जीवनाला, या काटेरी जीवनाला जेव्हा परब्रह्म परमेश्वराच्या कृपादृष्टीचा स्पर्श होतो आणि तेव्हाच त्या जीवनाला खरा आकार येतो. मला आता समाधान वाटत होत. मी पाणी घालायचं काम केलं, 1 महिना निघून गेला. एक दिवस परब्रह्म परमेश्वराने मला जवळ बोलून, माई या बसा जवळ असा. एका लोटक्यामध्ये पाणी घेतलं आणि सर्वज्ञ स्वामींनी आपला श्रीकर पुढे केला आणि श्रीकर पुढे करून सर्वज्ञ सर्वज्ञ स्वामींनी त्या ठिकाणी मला संकल्प सोडायला लावला आणि सर्व भक्तांना स्वामी सांगत होती की इथून म्हातारीची कर्मे जाळीताही न जळीती इतकी चिकट कर्म माझे होते. ते जळत नव्हते, परंतु परमेश्वराच्या त्या आज्ञेचं पालन केल्याने ते आता येथून जाळले. स्वामींनी त्या ठिकाणी ते कर्म माझे नासून टाकलेले होते, आता मात्र मी समाधानी झाले होते. आणि त्या ठिकाणी सर्वज्ञ स्वामींनी आज माझं नाव शांतीबाईचं ठेवलं होतं.
आणि म्हणून लीळा चरित्राचं जेव्हा पान उचकटल्या जातं त्यावेळेस तुम्ही मला फक्त शांताबाई या नावाने ओळखतात. मला आनंद होतो त्या क्षणी की माईबाई या नावाने मला तुम्ही फारस ओळखत नाही, तर शांताबाई या नावाने ओळखतात का? तर ते परब्रह्म परमेश्वरने ठेवलेलं एक माझं प्रासादिक नाव होतं आणि त्या नावाने तुम्ही मला ओळखता म्हणून मला आनंद होतो त्या ठिकाणी. आता मी शांत शांत झालेली होते, सुखी झालेली होते. त्यावेळेस त्या दयाघराने मला एक दृष्टांत समजून सांगितला की बाई, रात्रीच्या वेळी चंद्राचं किरण पडतं आणि त्या चंद्राच्या किरणाने या ठिकाणी सर्व पृथ्वीवरती ते किरण पडल्यानंतर काही वेली आहेत, काही छोट्या वेली आहेत, काही मोठ्या वेली आहेत, काही पाषाण आहेत, काही पाषाण आहेत, ते शांत होतात. चंद्राचं किरण पडल्यानंतर ते शांत होतात, परंतु ते द्रवत नाहीत, म्हणजेच ते पांढरत नाहीत. बाई, जीवनामध्ये द्रवण फार महत्वाचं आहे. शांत होण्यापेक्षा सुद्धा पाझरणं जास्त महत्वाचं आहे. सुखी होण्यापेक्षा सुद्धा आनंदी होणं जास्त महत्वाचं आहे. म्हणून बाई, आता आम्ही तुम्हाला इथून परमेश्वरपूरला पाठवणार आहोत. जासाल ना बाई? हो देवा, मी तुमच्या आज्ञेचं पालन करणार. मी जाणार परमेश्वरपूरला आणि त्या दयाघराने मला विधी निरोपण केला, मी विचार केला. मी त्या देवाची सुंदर श्रीमूर्त डोळ्यामध्ये साठवून घेत होते. चंपे गौर अरक्त सुप्रसन्न अकर्ण विशाल कृपा लोचन अशी असलेली ती सुंदर श्रीमूर्त त्या परब्रह्म परमेश्वराची साठवून घेत होते. काय देवा तुझी करणी आहेस, राहू दे ना तुझ्या संविधानामध्ये, आता कशाला कुठे पाठवतोस? या श्रीचरणापाशी आता तरी कुठे मला शांत वाटत होत, परंतु मी परत माझ्या मनामध्ये विचार आला की कदाचित एकाईसाची ममता मला आड येईल. आणि खरंच आहे, संसार म्हणजे प्रश्नचिन्ह आहे, परमार्थ त्याचं उत्तर आहे. या आत्म्याला परमात्म्यामध्ये विलीन होण्यासाठी, या आत्म्याला परमात्मा करण्यासाठी कुठल्याच प्रकारचा मोहपाश, कुठल्याच प्रकारची मोहममता आड आली नाही पाहिजे. आणि याच्यासाठी सर्वज्ञ स्वामींनी मला परब्रह्म परमेश्वर राऊळ माय राऊळ बापाकडे पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता लक्षात आलं माझ्या आणि मी तयार झाले. खरंच एकैसाची ममता माझ्या परमेश्वराच्या प्राप्तीमध्ये आड आली असती किंवा परमेश्वराचा जो विधी मला करायचा आहे, आज्ञेचं पालन करायचं आहे, त्या आज्ञेच्या पालनामध्ये एक ममत्व आड आलं असतं. आणि हे ममत्व माणसाला सुधरू देत नाही, हे ममत्व सहजासहजी परमार्गामध्ये जाऊ देत नाही, हे ममत्व स्थानबंधन करू देत नाही. खरंच आहे देवा, या ममत्वाला मला दूर करायचं आहे, म्हणूनच तू मला पाठवतोस ना. जाते मी आता परमेश्वरपूरला, असे म्हणून मी निघाले. आणि निघत असताना मी त्या दयाघराला विचारायला गेले, देवा मी तर द्वारकेला जाणार होते, स्वतःला संपूर्ण टाकणार होते, काय झालं असतं कोणास ठाऊक. आतापर्यंत त्या गोमती नदीमध्ये कितीतरी जीवाने प्राणत्याग केलेला होता, कितीतरी जीवाला तिने स्वतःमध्ये सामावून घेतलेलं होतं, परंतु ज्यांनी मला हा रस्ता दाखवला, जो माझा निमित्त आहे, जो सारंग पंडित, एकदा त्याच्या भेटीला जाऊ का? स्वामी म्हणतात हो बाई जा, पांड्यासी भेटा आणि तिथून पुढे तुम्ही परमेश्वरपूरला जा, असे म्हणतात मी निघाले. एकाईसा रडत होती. मी म्हंटल देवा माझी एकाईसा आता तुमच्या सांभाळी. त्यावेळेस तो दयागन मला म्हंटला, बाई आता तुमच्या येईला इथून तळहाताची साई निघेल, तळहातातल्या फोडाप्रमाणे आम्ही तुमच्या एकाईसाचा संभाळ करू. आता मी निश्चिंत झाले, निश्चिंत झाले. संसारातल्या कुठलाच मोह पाश बंधन सर्वातून मुक्त मुक्त होऊन एकाईसाच्या बंधनातून सुद्धा शेवटची मी एकदाची मोकळे झाले, एक दीर्घ श्वास घेतला आणि आता मी परमेश्वरपूरला निघाले. आता मी आनंदी होते, आता मी सुखी होते. बस त्या दयाघराने मला जो विधी सांगितला होता ना, त्या विधी करायचा आणि परमेश्वर विधी करत 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 परमेश्वरपूरला जायचा. निघाले मी प्रवासाला, निघाले सारंग पंडिताला भेटले. भेटल्यानंतर सारंग पंडिताने पाहुणचार करण्यासाठी मला विनंती केली. तेव्हा मी म्हटलं नको रे बाबा, मला स्वामींनी माझ्या सांगितलेलं आहे की एक घरची भिक्षा घ्यायची नाही. म्हणून तिसऱ्या पहारी मी भिक्षा केली, दोन चार घर भिक्षेला जाऊन आले. सारंग पंडित म्हणतो आत्या आजच्या दिवस राहा, उद्या जा. नको रे बाबा, माझ्या देवाने मला सांगितलेलं आहे की एका गावाला दुसरा मुक्काम परत करायचा नाही. म्हणून मी निघाले. निघत असताना सारंग पंडित उमाईसाला म्हणतो, उमाईसा उमे आत्याला एखादं चांगलं नवं लुगडं दे ग. तेव्हा मी सांगितलं नको रे बाबा, मला माझ्या देवाने नवे वस्त्र नेसायला नाही सांगितलेलं, एखादं अर्ध जुनं जर असेल फाटकं तुटकं तेच दे बाबा. मी ते घेतलं, उमाईसाने मला ते दिलं आणि मला उमाईसा म्हटली, मावशी
तुझ्यात खूपच बदल झाला ग, खूप बदल झाला, खूप बदललीस तू मावशी वेळापूरला गेल्यापासून. अगं त्या परब्रह्म परमेश्वराच्या भेटीमध्ये असाच बदलतो बघ माणूस. मी म्हटलं हो ग बाई, या संसार रूपी लोखंडाला जेव्हा सोने रूपी परब्रह्म परमेश्वराचा स्पर्श झाला आणि याची गंज, याची काळीमा, याची संकटे, याचा शोक, याचा विरह सगळं नाहीस झालं आणि आता मी सुखी झाले. तेव्हा उमाईसा म्हणते, हे बघ मावशी तुला एक सांगू का, आतापर्यंत जीवनामध्ये या तुझ्या भाषांनी म्हणजे सारंग पंडितांनी एवढं चांगलं काम केलं की तुला परब्रह्म परमेश्वराच्या भेटीला येळापूरला पाठवलं. मावशी जा तू सुखाने राहा, तुझा देवधर्म तुझा विधी तू तुझा नित्यनियमाने कर, असे म्हणून मी निघाले. सारंग पंडित वाटा लावण्यासाठी आला, आता माझा प्रवास चालू झाला. गाऊन गाव दरकोस दर मुक्काम करत करत अमरावतीला आले. आता परमेश्वरपूर जवळ आलं होतं. परब्रह्म परमेश्वरला भेटीला जाण्याची ओढ लागलेली होती आणि पाहता पाहता मी 2-4 दिवसामध्ये परमेश्वरपूरला पोहोचले. राजमठाचे कळस दिसले, संपूर्ण परमेश्वरपूर दिसलं आणि स्वतःला धन्य धन्य समजलं की हे देवा परब्रह्म परमेश्वरा, वसुमतीवर पैठणचा, पैठणहून वेरूळचा प्रवास, तिथे परब्रह्म परमेश्वर गोपाल श्रीकृष्ण भगवंताला पाहण्यासाठी चालले होते. त्या वेरूळ मधल्या असलेल्या, येळापूर मध्ये असलेल्या त्या श्रीकृष्ण भगवंताने आज मला परमेश्वरपूर मध्ये असलेल्या राहुळ रूपी श्रीकृष्ण मला दाखव म्हणून प्रणिपात केला, दंडवत केला. आता मी जवळ गेले. दुरून परमेश्वर माझ्या देवाने सांगितलं होतं की शिवप्रभू बाबाची दुरून सेवा करायची. मी शिवप्रभू बाबाची दुरून सेवा करत होते. आलीस शांताबाई सला मला माईला, मला त्या राहुलबाई राहुल बापाने म्हटलं, बाई तू आलीस, ठीक आहे राहा राहा तिकडे राहा. आणि मला त्या दयाघनाची श्रीमूर्त मी बघितली, आनंदित झाले आणि दुरूडच त्यांचा पूजावसर पाहू लागले. महाजनांनी मला एक चांगली खोडली राजमठाच्या जवळ राहण्यासाठी दिली, ज्या खिडकीमधून रोज मी त्या राहुल माय राहुल बापाला बघत होते. मी माहेरात होते, मी सुखी होते. आता मला कुठल्याच प्रकारची आस नव्हती, आस्था नव्हती, काहीच नव्हती. बस फक्त आता परब्रह्म परमेश्वराचं चिंतन करायचं आणि एक दिवस त्या मृत्यूला कवटाळून या इहलोकाची यात्रा संपूर्ण जाण्यासाठी मी ध्यास चिंतन करत होते. सकाळी उठणे, पूजावसर पाहणे, परब्रह्म परमेश्वराचं चिंतन, साधनदात्याचं चिंतन करणे. आता नागूबाई सर्वत्र स्वामींचे श्रीचरण प्रक्षालन करत असेल, सर्व अंगा चंदनाचा लेप लावला असेल, तेवढ्याच सूर्योदयाचा उगव सूर्य उगवलेला असेल आणि तो सूर्य त्या नागूबाईला म्हणत असेल की नागूबाई मला त्या परब्रह्म परमेश्वर ची सेवा घडत नाही ग, हे केशर हे जो केशर आहे ना, हा केशर त्या चंदनामध्ये मिक्स कर आणि त्या दयाघनाला लाव, म्हणजे मलाही त्या दयाघनाची थोडीशी सेवा घडायला. अशा प्रकारे ती नागूबाई सर्वांगाला चंदन, कपाळाला तिळा लावत असल आणि गळ्यामध्ये गदंडा, हातामध्ये भाऊसरे घालत असल आणि एक मोठ्या ताटामध्ये, पालमंड्यामध्ये आरती घेऊन त्या परब्रह्म परमेश्वराला ती ओळत होती. आणि त्या वेळेस तिची होणारी जी वेदना तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते, सर्व अंगाला घाम फुटत होता, तिचा शब्द सुद्धा बाहेर निघत नव्हता. अशी अधर थर 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 कापणारी माई, थरथर कापणारी ती नागूबाई, ती दररोज त्या परब्रह्म परमेश्वराचा पूजावसर त्या ठिकाणी आठवत होते. आणि एवढं सगळं झाल्यानंतर न चुकता, रोज न थकेपर्यंत सतत दंडवत घालणारी नागूबाई. खरोखरच मला जर एखाद्याने विचारलं ना की भक्ती म्हणजे काय असतं, त्यावेळेस मी सांगेल की भक्ती म्हणजे, भक्तीचं एक मूर्तिमंत उदाहरण जर कोणी असेल तर ती म्हणजे भक्त बाईच आहे, भक्त नागोबाई आहे. अशा प्रकारे देवाचा पूजावसर, तिन्ही टायमाला पूजावसर आठवणे, शिवप्रभू बाबाचा पूजावसर पाहणे आणि दीक्षाविधीला जाणे, परब्रह्म परमेश्वराचं चिंतन करणे, असा माझा विधी त्या ठिकाणी चालू होता. आता मात्र मी अशक्त झाले होते. बऱ्याच दिवसाचा कालावधी निघून गेला, सर्व अंगाला ताप आलेला होता. आता उठवत नव्हतं, बसवत नव्हतं, 4 घर भिक्षा जाणं होत नव्हतं आणि आता महाजन मला सेवेसाठी माणसं देऊ लागले. परंतु मी वाटले की नको, कसा त्रास द्यावा, कुणाला कसा त्रास द्यावा, आतापर्यंत त्रासच देतो आलो ना आपण, नको तो त्रास द्यायचा नाही मला. म्हणून मी कदाचित मनामध्ये आठवण केली की माझी येही असती तर, असं मी म्हणते. तो 2-4 दिवसाचा कालावधी जात नाही तोपर्यंत येई आलीच. आली आणि माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणती, आई किती बारीक झालीस ग तू, कशी दिसतेस आई तू, काय झालं आई तुला, का रडतेस तू. अगं त्या दयाघराने मला तुझ्या भेटीला पाठवलं, तुझ्या सेवेसाठी पाठवलं.
मी म्हटलं खरंच माझ्या देवाला, माझ्या आईला, माझ्या बापालाच खरी माझी चिंता आहे, माझ्या साधनदात्याला माझी चिंता आहे. आता येई माझी सेवा करत होती, माझ्या हाताला धरून 2-4 घरं भिक्षेला नेत होती. तीव्र बाबाची धरून आरती ओळून मी सेवा करत होते. येई सुद्धा माझी एका दिवसा सुद्धा त्या परब्रह्म परमेश्वराची सेवा करत होती, थोडासा प्रसाद मला आणून देत होती. आणि एक दिवस असाच स्वयंपाक केला आणि मला म्हटली, आई तू हे पदार्थ खा ना, अगं तुला थोडस बरं वाटेल. मी म्हटलं नको ग एकाई, मला हे पदार्थ नको देऊ, कारण माझ्या देवाने सांगितलेलं आहे की इंद्रियार्थ रस न सेवावा. कुठल्याच प्रकारचे इंद्रियार्थ पदार्थ खाऊ नको, नव्हे तर मिठाच्या कडेला सुद्धा साक्ष राहू नकोस. त्यावेळेस मी म्हटलं, अगं आई ज्यावेळेस मी निघाले ना तुझ्या भेटीला, त्यावेळेस त्या दयाघनाने, त्या परमेश्वराने, साधनदात्याने सांगितलं की येई जातायस ना तुम्ही एकाईसा, तर तुमच्या आईला सांगा की तुम्हाला जे जे आवडत ते ते खा. म्हणून आई तुला जे जे आवडत ना ते ते तू खा. आता त्या देवाची आज्ञा आहे ग तुला. त्यावेळेस मी एकाईसाला म्हटलं, अगं एकाई ही तर माझ्या देवा माझी असली देवाला कणव आहे, जर हे मला पहिलंच खायचं होतं तर त्यावेळेस वारलंच कशाला. अगं आतापर्यंत खाण्यास तर जन्म गेला ना, संसारामध्ये हे अख्खं खातच होतो ना आपण, हे पदार्थ खातच होतो. आता मला काहीच आवडत नाही एकाईसा, कुठल्याच गोष्टीमध्ये रस राहिलेला नाही, कुठल्याच गोष्टीमध्ये आता माझी आस नाही, आता मला अपेक्षा नाही ग एकाई, मला आता काहीच आवडत नाही, मला फक्त काय आवडत. एकाईसा म्हणते, आई तुला काय आवडतं ग मग? त्यावेळेस मला माझ्या दयाघनाची आठवण आली, कारण सतत चिंतन करत असताना माझा देव, माझा भगवंत, ज्याने मला माझ्या स्त्री त्याच्या श्रीचरणापाशी जागा दिली, तो परब्रह्म परमेश्वर, ती श्रीप्रभू बाबा आणि सर्वत्र श्री चक्रधर स्वामी, हे दोन्हीच देव मला आवडतात. याच्या पलीकडे मला आता काहीच आवडत नाही, याच्या पलीकडे मला आता काहीच आवडत नाही. असं म्हणून मी एका इसाला सांगितलं की मला माझा देव श्री चक्रधर आवडतो, मला याच्या पलीकडे काहीच आवडत नाही. असे म्हणून मी 2-3 दिवस झाले आता जास्तच अशक्त झाले होते, उठवत नव्हतं. श्री चक्रधर श्री चक्रधर नामाचं चिंतन माझं चालूच होत. एका दिवसा म्हणते, आई अग तू मला आता सोडून जाणारस का ग? तुझं या परब्रह्म परमेश्वरामध्ये, या काशीमध्ये, या नगरीमध्ये, या राऊळमाय राऊळ बापाच्या सन्निधानामध्ये, ज्या सावळापूरच्या लेकीला माहेर दिलं, त्या माहेरामध्ये तुझी प्राणज्योत मावळणार आहे का ग? अगं आई तूच तर माझा एक आधार होतीस. अगं एकाही असं नकोच बोलू, तुला आधार आहे ना, ज्या परब्रह्म परमेश्वराने तुला तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं ना, तो साधनदाता तुझा आधार आहे, मी तुझा आधार नाही ग. हे देहाचं नातं काय कामाचं ग? हे संसारिक नातं काही कामाचं नाहीये, तुझा परब्रह्म परमेश्वरच खरा तुझा आधार आहे. आणि म्हणून असं मी म्हटलंय आणि एका दिवसाला सांगितलं की देवाची आज्ञा पाळ, शेवटपर्यंत परब्रह्म परमेश्वराने सांगितलं तेच कर. असं म्हणून मी त्या देवाचं चिंतन पूजावसर आठवला, दोन्ही देवाची श्रीमूर्त आठवत होते आणि माझ्या साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना आज मला जास्त तो दयाघन माझ्या डोळ्यासमोर दिसत होता. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. मी माझ्या देवाचं साधनदात्याचं स्मरण करत होते, श्री चक्रधर श्री चक्रधरा श्री चक्रधर म्हणून माझी प्राणज्योत आता मावळली. मंडळी यापुढेही मला तुमच्याशी थोडस बोलायचं आहे. मित्र इहलोकाची यात्रा संपवलेली होती, परंतु महाजनाच्या वतीने एकाईसाने माझा अंत्यसंस्कार केला आणि माझी हाडे घेऊन आता एकाईसा पैठण नगरीकडे, ज्या दयाघराने मला हा रस्ता दाखवला होता, त्या दयाघराच्या भीतीला आता माझी हाडे निघाली. ही हाडे त्या परब्रह्म परमेश्वराच्या चरणी विलीन करणार होती आणि म्हणून एकाईसा रस्त्याने निघाली होती. एकाईसा मनात बोलत होती, खरच आई तू परब्रह्म परमेश्वराचा विधी पाळलास ग, त्या देवाची आज्ञा तू खरोखर शेवटपर्यंत तनमन धनाने केलीस, तन आणि मनाने केलीस. खरच आई अशी आई मिळण्यासाठी सुद्धा, अशी आईच्या उदरी घेण्या उदरी जन्म घेण्यासाठी सुद्धा भाग्य असावं लागतं ग. खरंच आई तू मायेचा सागर आहेस. आणि म्हणून
असं म्हणत म्हणत आता एकाईसा माझी अस्थी घेऊन पैठण नगरीमध्ये आली आणि त्या परब्रह्म परमेश्वरा पुढे त्या अस्थी अशा बाजूला ठेवल्या आणि धडकडे जाऊन त्या परमेश्वरच्या श्री चरणापाशी जाऊन रडू लागली. आई माझी सोडून गेली पण काय सांगू भगवंता, खरोखरच माझ्या आईने तुम्ही सांगितलेली जी वचन होती, तुम्ही सांगितलेला जो आचार होता, तुम्ही सांगितलेला जो विधी होता, तो शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत तो विधी माझ्या आईने पाळला आणि इहलोकीची यात्रा संपून आज माझी आई मला सोडून गेलेली आहे. मला फक्त एवढंच ऐकायचं होतं की आता तो दयागन काय म्हणत आहे. तेव्हा त्या दयागनाच्या श्रीमुखातून जे वाक्य बाहेर निघालं ते अत्यंत महत्वाचं होतं. स्वामी म्हणतात एका इसाला की बाई तुम्ही ह्या शांताबाई सांच्या हस्ती इथे कशाने आणल्या. अहो अन्यत्र ज्यावेळेस लोक मरतात त्यावेळेस त्यांच्या जी हाडे असतात ते काशीला विसर्जित केल्या जातात आणि आपली काशी म्हणजे परमेश्वरपूर आहे, त्या परमेश्वरपूरपूर म्हणजे काशीचा वास आहे आणि तिथली हाडे तुम्ही इथे कशाला आणली. देवा मला काही सुचत नव्हतं म्हणून आणली, एका इसा देवाला सांगत होते. मग आणलीच ना तर घाला पलीकडे, आता तिथे लोणार तीर्थामध्ये त्या लोणार खांडीमध्ये नेऊन घाला, लोणार तीर्थामध्ये नेऊन घाला आणि त्यावेळेस त्या परब्रह्म परमेश्वराच्या मुखातून श्री मुखातून जे वाक्य बाहेर पडलं ते माझ्यासाठी फार महत्वाचं होतं. स्वामी म्हणतात हे वाक्य ऐकण्यासाठीच मी माझा श्वास धरलेला होता, तो श्वास अत्यंत महत्वाचा आहे कारण मला ते ऐकत होतं काय म्हणतायत ते भगवंत, मी जे केलं ते परब्रह्म परमेश्वराने स्वीकार केलं का नाही हे मला बघायचं होतं. तेव्हा दयागन मला म्हणाले की येथुणी म्हणितले ते म्हातारी येशी चघळले, येथुणी म्हणितले ते म्हातारी येशी चघळले असे म्हण असे त्या दयागनाने म्हटले. आणि आजही माझी जागा त्या सूत्रपाठाच्या पाठामध्ये सूत्ररूपाने जन्माला आली आणि आजही ती जागा त्या ध्रुव बाळासारखी अढळ आहे, अढळ आहे. खरोखरच संसार अनित्य आहे, मी नित्य समजून करत होते, संसार दुःखरूप आहे मी सुखरूप म्हणून करत होते, संसार पाप मूळ आहे मी पुण्य रूप मूळ म्हणून करत होते, परंतु त्या दयाघनाच्या भेटीने खरोखरच आज माझ्या जीवनाचं सार्थक झालं, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. खरोखरच तो परब्रह्म परमेश्वर भेटण्यासाठी खरोखर दुःख अत्यंत महत्वाचं आहे, सुख संकट अत्यंत महत्वाचं आहे आणि अशी संकट आल्याशिवाय परब्रह्म परमेश्वर दिसत नाही, म्हणून जीवनामध्ये दुःख सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. शेवटी येथून म्हणितले ते म्हातारीशीच घडले, येथून म्हणितले ते म्हातारीशीच घडले. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर.